friends, this is last video of this fifth chapter of 12th physics, that is oscillations. Oscillations या चॅप्टरचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. याच्यानंतर आपण या चॅप्टरवरचे न्यूमेरिकल्स आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स घेणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे फ्री व्हायब्रेशन्स, फोर्स्ड व्हायब्रेशन्स अँड रेझोनन्स. यापूर्वीचे सर्व व्हिडिओज तुम्ही अजून बघितले नसतील तर ते बघा. कुठलंही चॅप्टर शिकत असताना ते क्रमाने शिकणं गरजेचं आहे. मध्येच कुठला तरी एखादा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्हाला ते नीट समजणार नाही, कारण याच्या अगोदरच्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. त्यासाठी या आधीचे सगळे व्हिडिओज तुम्ही क्रमाने बघा. माझ्या चॅनलच्या श्री फिजिक्स या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला ऑसिलेशन्सची प्लेलिस्ट दिसेल. त्यामध्ये तुम्ही हे सगळे व्हिडिओज बघू शकता. तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओज आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा. तर हे फ्री व्हायब्रेशन्स, फोर्स्ड व्हायब्रेशन्स आणि रेझोनन्स ही काय आहे, चला आपण समजावून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल फ्री व्हायब्रेशन्स. सी, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ फ्री ऑसिलेशन्स? वेन ए बॉडी कॅपेबल ऑफ ऑसिलेशन इज डिस्प्लेस्ड फ्रॉम मीन पोझिशन अँड देन रिलीज्ड, इट बिगिन्स टू ऑसिलेट अबाउट द मीन पोझिशन. दिस ऑसिलेशन्स आर कॉल्ड ॲज अ फ्री ऑसिलेशन्स अँड देअर फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज नॅचरल फ्रिक्वेन्सी. काय म्हटले पहा, वेन एनी बॉडी कॅपेबल ऑफ ऑसिलेशन, जी बॉडी ऑसिलेट होऊ शकते अशी कोणतीही बॉडी, फॉर एक्झाम्पल दिस स्प्रिंग मास ऑसिलेटर, मास इज अटॅच्ड टू द स्प्रिंग. When that body is displaced from mean position and then released, displaced, this is mean position. When this body is not oscillating, when that spring mass oscillator is in equilibrium, then this mass is in mean position. If it is displaced, means pulled in downward direction or moved in upward direction. Suppose this body is pulled in downward direction, khali ya vastula odla apan, and then released आणि सोडून दिलं, then this body begins to oscillate about mean position. ही बॉडी अशी खालीवर ऑसिलेट होते. These oscillations are called as a free oscillations. यांना free oscillations म्हणतात. दुसरे असतात forced. ते forced oscillationsची definition आपण जेव्हा बघू तेव्हा ह्या दोघांमधला फरक तुमच्या लक्षात येईल. These oscillations are called as a free oscillations and their frequency is called as natural frequency. Frequency means number of oscillations per second. एका सेकंदामध्ये, per unit time मध्ये ही बॉडी किती oscillations करते त्याला म्हणतात frequency. आणि ही frequency जी असते त्या बॉडीची त्याला natural frequency म्हणतात. Natural कारण ती frequency तुम्ही ठरवू शकत नाही. समजा ही बॉडी एका सेकंदामध्ये 10 oscillations करत असेल तर ती बॉडी जेव्हा तुम्ही डिस्प्लेस करणार मेन पोझिशनपासून आणि रिलीज करणार तेव्हा ती प्रत्येक वेळी एका सेकंदात 10 ऑसिलेशन्स करणार. जास्तही करणार नाही आणि कमीही करणार नाही. ती त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. ती फ्रिक्वेन्सी तुम्ही ठरवू शकत नाही, तुम्हाला बदलता येत नाही. दिस नॅचरल फ्रिक्वेन्सी, नॅचरल फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन फॅक्टर्स लाईक डेन्सिटी, density of this material. We know density is different for different materials, copper, iron, aluminium, different materials have different density. Mass distribution, if suppose this body is half kg, mass of this body is 500 gram, then how that mass is distributed? He mass distribute kasa jale, ardha kilo chi vastu ahe ती अशी सरळ उभी असू शकते किंवा रुंदीला जास्त आणि उंचीला कमी, म्हणजे डिस्ट्रीब्युशन वेगवेगळं असू शकतं. त्याच्यावर फ्रिक्वेन्सी डिपेंड असते. डायमेन्शन्स, त्याची साईज कशी आहे, याचे आकार, म्हणजे आकार कसा आहे त्याचा, या ठिकाणी सिलेंड्रिकल आहे किंवा ती स्पेरिकल असू शकते, क्युबिकल असू शकते, रेक्टँग्युलर, म्हणजे कसा आकार आहे त्याच्या डायमेन्शन्स. इलॅस्टिसिटी, इलॅस्टिसिटी म्हणजे ह्या स्प्रिंगची इलॅस्टिसिटी, इलॅस्टिक प्रॉपर्टीज ऑफ दिस स्प्रिंग, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी,
Now, acceleration due to gravity is constant on Earth, but if you go on another planet and same spring mass oscillator is made to oscillate on that another planet, its frequency will be different because acceleration due to gravity is different for different planets. So its frequency is called as natural frequency, and that natural frequency depends upon these factors. This is one example. Free oscillations are called as damped oscillations because amplitude of oscillation gradually decreases and finally stops. Once this spring is pulled and then released, it begins to oscillate. Its energy go on decreasing. In last video, we have seen concept of damped oscillations. There is a medium around this spring mass oscillator, medium like air, and that air exert a viscous drag, viscous force, resistive force, frictional force, due to which energy of this spring mass oscillator decreases and its amplitude gradually decreases and finally oscillation stop. That's why these oscillations are called as damped oscillations. यामध्ये काय होतं, जेव्हा हा ऑसिलेटर ऑसिलेट होत असतो तेव्हा हवेचं रेजिस्टन्स, हवेचं जे घर्षण असतं त्याच्यामुळे एनर्जी याची कमी कमी होते आणि हळूहळू त्याची ॲम्प्लिट्यूड कमी 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 होत जाऊन शेवटी ऑसिलेशन्स थांबतात, म्हणून यांना डॅम्प्ड ऑसिलेशन्स म्हणतात. वन मोर एक्झाम्पल ऑफ फ्री ऑसिलेशन इज दिस सिम्पल पेंडुलम. सी दिस सिम्पल पेंडुलम. आपण याच्यावरती एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्यामध्ये आपण सगळं शिकलो आहे. दिस हेवी स्पियर सस्पेंडेड फ्रॉम दिस रिजिड सपोर्ट विथ द हेल्प ऑफ दिस वेटलेस और लाईट स्ट्रिंग. वेन दिस सिम्पल पेंडुलम इज डिस्प्लेस फ्रॉम मेन पोझिशन अँड देन रिलीज, इट बिगिन्स टू ऑसिलेट अबाउट दिस मेन पोझिशन. दिस ऑसिलेशन्स आर कॉल्ड एज अ फ्री ऑसिलेशन्स अँड दे आर डॅम्प्ड ऑसिलेशन्स बिकॉज ॲम्प्लिट्यूड ग्रॅज्युअली डिक्रीजेस. फ्रिक्वेन्सी, इन केस ऑफ दिस स्प्रिंग मास ऑसिलेटर, फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय दिस फॉर्म्युला, एन इक्वल टू 1/2π अंडर रूट के अपॉन एम. हा फॉर्म्युला आपण एका पिरियडमध्ये पाहिलेला आहे, सगळे फॉर्म्युले तुमचे पाठ असले पाहिजे. वेअर के इज अ कॉन्स्टंट, दिस के इज अ कॉन्स्टंट कॉल्ड ॲज अ फोर्स कॉन्स्टंट ऑर अ स्प्रिंग कॉन्स्टंट विच डिपेंड्स अपॉन इलॅस्टिक प्रॉपर्टीज ऑफ दिस स्प्रिंग. एम इज मास ऑफ दिस बॉडी. सो लॉन्ग ॲज दिस मास अँड दॅट स्प्रिंग इज कॉन्स्टंट, दिस फॅक्टर्स आर कॉन्स्टंट अँड फ्रिक्वेन्सी इज कॉन्स्टंट, देअर फोर इट्स फ्रिक्वेन्सी विल रिमेन कॉन्स्टंट. यू कॅनॉट चेंज इट्स फ्रिक्वेन्सी सो लॉन्ग ॲज दिस फॅक्टर्स फोर्स कॉन्स्टंट अँड मास आर कॉन्स्टंट. जोपर्यंत हे फोर्स कॉन्स्टंट आणि मास कॉन्स्टंट आहे, म्हणजे स्प्रिंग तीच आहे आणि हे मास तेच आहे, तोपर्यंत तुम्ही याला कितीही मोठे किंवा छोटे ऑसिलेशन्स द्या, ही फ्रिक्वेन्सी त्याची ठरलेली आहे आणि ती त्याची असते नॅचरल फ्रिक्वेन्सी. ऑन दी अदर हँड, इन केस ऑफ सिम्पल पेंडुलम, वी हॅव सीन एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सी. सिम्पल पेंडुलमवरचा एक फॉर्म्युला आपण, एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये नॅचरल फ्रिक्वेन्सीचा हा फॉर्म्युला आहे. 1/2π अंडर रूट जी अपॉन एल, वेअर जी इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड एल इज लेंथ. जी इज कॉन्स्टंट फॉर अ गिवन प्लॅनेट लाईक अर्थ. यू कॅन ओनली चेंज लेंथ. इफ लेंथ ऑफ दॅट सिम्पल पेंडुलम इज कॉन्स्टंट, सो लॉन्ग ॲज लेंथ ऑफ दिस पेंडुलम इज कॉन्स्टंट, इट्स फ्रिक्वेन्सी इज कॉन्स्टंट अँड इट्स फ्रिक्वेन्सी, दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज नॅचरल फ्रिक्वेन्सी. दीज आर फ्री व्हायब्रेशन्स. दिस स्प्रिंग मास ऑसिलेटर and this simple pendulum, when once they are displaced from mean position and released, they begin to perform oscillatory motion about their mean position. यामध्ये force एकदाच apply केलं जातं आणि त्यानंतर ती body आपोआप ऑसिलेट होते, त्याची amplitude हळूहळू कमी होते. सतत याच्यावरती force लावलं जात नाही, यांना free vibrations म्हणतात. याच्या उलट forced vibrations असतात. forced vibrationमध्ये फोर्स हे सतत पिरियॉडिक फोर्स लावलं जातं. नाव सी सम एक्झाम्पल्स ऑफ फ्री व्हायब्रेशन्स. वेन ट्युनिंग फोर्क आर स्ट्रक जेंटली ऑन रबर पॅड, द प्रॉन्ग्स ऑसिलेट विथ अ सिंगल फ्रिक्वेन्सी. दिस इज ट्युनिंग फोर्क. वाईल परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट्स लाईक सोनोमीटर ऑर रेझोनन्स ट्यूब, यू हॅव टू यूज सच टाईप ऑफ ट्युनिंग फोर्क. दिस अपर यू शेप पार्ट is called as prongs and this is called as a stem. When we strike these prongs on a rubber, these prongs vibrate and these frequencies are natural frequencies.
हा जो ट्युनिंग फोर्क समजा या ठिकाणी स्टेम आपण हातामध्ये पकडायचं असतं आणि हे प्रॉंग आपण त्या रबरवर स्ट्राईक केलं जेंटली हळूवारपणे तर हे प्रॉंग जसे व्हायब्रेट होतात तुम्हाला दिसतात अशा पद्धतीने एवढे मोठे व्हायब्रेट होत नाहीत ते इतके फास्ट आणि त्याचे ॲम्प्लिट्यूड इतके कमी असते की ते आपल्याला व्हायब्रेट जाणवत दिसत नाही ते फक्त त्याला जर हात लावला तर तुम्हाला हाताला व्हायब्रेशन जाणवतील ज्या पद्धतीने मोटरसायकल चालू केल्यानंतर इंजिन व्हायब्रेट होतं तशा पद्धतीने याच्यामध्ये व्हायब्रेशन्स होत असतात ॲम्प्लिट्यूड कमी असते आणि ही त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी त्या ह्या ट्युनिंग फोरच्या साईजवर त्याच्या वेटवर डिपेंड असते त्याची लेंथ वगैरे तुम्ही त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी बदलू शकत नाही जर तुम्हाला त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी बदलायची असेल तर त्याचं वजन वाढवावं लागेल किंवा कमी करावं लागेल हे नॅचरल फ्रिक्वेन्सी असते आणि आपण यावरती एकदाच फोर्स लावतो जेव्हा आपण त्याला रबरवर स्ट्राईक करतो तेव्हा ते स्टार्टिंगला फोर्स लावतो त्यानंतर त्याची ॲम्प्लिट्यूड हळूहळू कमी होत जाते कारण ते डॅम्प्ड ऑसिलेशन्स आहे आणि शेवटी ते थांबतात दीज आर कॉल्ड एज अ फ्री ऑसिलेशन्स फ्री व्हायब्रेशन्स दिस इज वन एक्झाम्पल ऑफ फ्री व्हायब्रेशन्स सेकंड एक्झाम्पल ऑफ फ्री ऑसिलेशन्स इज व्हायब्रेटिंग स्ट्रिंग दुसरं एक उदाहरण असते की व्हायब्रेटिंग स्ट्रिंग म्हणजे काय असतं बा की समजा एखादी स्ट्रिंग तुम्ही घेतली इफ अ स्ट्रेच द स्ट्रिंग इज अ प्लग्ड ॲट सम पॉईंट इट परफॉर्म्स फ्री ऑसिलेशन्स विथ नॅचरल फ्रिक्वेन्सी कन्सिडर दिस स्ट्रिंग ऑर वायर फिक्स्ड बिटवीन टू सपोर्ट्स रिजिड सपोर्ट्स अँड इफ दॅट वायर इज प्लग्ड दॅट स्ट्रिंग इज प्लग्ड ॲट सम पॉईंट ॲट सेंटर देन दिस वायर बिगिन्स टू व्हायब्रेट द स्ट्रिंग्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारची वायर असते तंतुवाद्य आपण ज्याला म्हणतो सिटार गिटार वगैरे तर त्यामध्ये ती वायर आपण जेव्हा प्लग करतो म्हणजे ती तार आपण जेव्हा छेडतो तेव्हा आपण त्या ठिकाणी थोडंसं फोर्स लावतो आणि ती वायर व्हायब्रेट व्हायला लागते आणि त्या वायरची जी या स्ट्रिंगची जी फ्रिक्वेन्सी असते ती फ्रिक्वेन्सी त्या वायरच्या लेंथवर मास पर युनिट लेंथवर त्या स्ट्रिंगमध्ये असलेल्या टेन्शनवर त्या फॅक्टरवर डिपेंड असते तुम्हाला वाटते की त्या वायरनी 500 हर्ट्झनी व्हायब्रेट व्हावं तुम्हाला वाटते म्हणून तसं नाही तुम्ही कितीही फ्रिक्वेन्सी त्यात निर्माण करू शकत नाही ते त्या वायरच्या लेंथवर मास पर युनिट लेंथ आणि टेन्शन वगैरे फॅक्टरवर ते डिपेंड असतं हे सुद्धा एक फ्री व्हायब्रेशनचं उदाहरण आहे कारण जेव्हा आपण प्लग करतो तेव्हा व्हायब्रेशन्स होतात त्या वायरमधून आवाज येतो आणि हळूहळू तो आवाज कमी होतो कारण त्याची ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत जाते कारण हे डॅम्प्ड ऑसिलेशन्स आहेत आणि शेवटी ते व्हायब्रेशन्स थांबतात अजून एक उदाहरण आहे करंट ऑसिलेट इन LCR सर्किट वेन कॅपॅसिटर डिस्चार्ज हे LCR सर्किट असते हे इंडक्टर असते कॅपॅसिटर असते हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरमध्ये तुमचं होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल तर यामध्ये काय होतं हा कॅपॅसिटर चार्ज डिस्चार्ज होत असतो हा जसा चार्ज आणि डिस्चार्ज होतो तसा याच्यातला करंट हा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कमी जास्त होत असतो म्हणजे वाढत असतो कमी होत असतो डायरेक्शन बदलत असतो म्हणजे ते सुद्धा करंटचे ऑसिलेशन्स आहे असं आपण म्हणू शकतो आणि हे सुद्धा फ्री ऑसिलेशन्स असतात दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ फ्री व्हायब्रेशन्स ऑर फ्री ऑसिलेशन्स आफ्टर दिस वी विल सी से वन मोर एक्झाम्पल ऑफ फ्री व्हायब्रेशन कन्सिडर दिस स्विंग वेन इट इज डिस्प्लेस्ड फ्रॉम मेन पोझिशन इट बिगिन्स टू ऑसिलेट लाईक दिस हा एक झोका आहे त्याला जेव्हा आपण धक्का मारतो तेव्हा त्याला आपण फोर्स लावतो सुरुवातीला त्याचं ऑसिलेशन सुरू होतं पण हे फ्री व्हायब्रेशन्स आहे कारण याच्यावरती एकदाच फोर्स लावलेलं आहे आपण याच्यावरती रिपीटेड पिरियॉडिक फोर्स नाही आहे हे फोर्स्ड व्हायब्रेशन कधी होईल एकसारखं तुम्ही त्याला झोके देत राहिला त्याला धरून तर ते फोर्स्ड व्हायब्रेशन हे फ्री व्हायब्रेशन्स आहे याचे ॲम्प्लिट्यूड हळूहळू कमी होणार आहे एअर रेझिस्टन्समुळं सो दे आर ऑल्सो कॉल्ड एज डॅम्प्ड ऑसिलेशन्स फ्री व्हायब्रेशन्स इट्स फ्रिक्वेन्सी विल डिपेंड ऑन फॅक्टर्स लाईक डेन्सिटी मास डिस्ट्रीब्युशन ग्रॅव्हिटी एटसेट्रा नाव सी वॉट आर फोर्स्ड व्हायब्रेशन्स आता फोर्स्ड व्हायब्रेशन्स म्हणजे काय आपण बघू फोर्स्ड ऑसिलेशन्स वेन ए बॉडी कॅपेबल ऑफ ऑसिलेशन इज सब्जेक्टेड टू एक्स्टर्नल पिरियॉडिक फोर्स बॉडी बिगिन्स टू ऑसिलेट विथ अ फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स्टर्नल पिरियॉडिक फोर्स दीज ऑसिलेशन्स आर कॉल्ड ॲज फोर्स्ड ऑसिलेशन्स ऑर ड्रिव्हन ऑसिलेशन्स आता हे फोर्स्ड ऑसिलेशन फ्री ऑसिलेशन्सपेक्षा वेगळे कसे आहेत तर फ्री ऑसिलेशन्सवर तुम्ही एकदाच फोर्स लावता आणि सोडून देता म्हणजे समजा झाडाची फांदी आहे ब्रांच ऑफ अ ट्री झाडाची फांदी एकदा तुम्ही ओढली आणि सोडून दिली तर ती त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होत राहते आणि हळूहळू ऑसिलेशन्स कमी होतात ते फ्री व्हायब्रेशन्स पण ती झाडाची फांदी तुम्ही धरून हलवत राहिलात बराच वेळ तर ते फोर्स्ड व्हायब्रेशन कारण तुम्ही आता सतत पिरियॉडिक फोर्स लावता त्या फांदीला हलवता म्हणजे आणि त्यावेळेस त्याची जी फ्रिक्वेन्सी असेल ही तुम्ही जी फ्रिक्वेन्सी देणार तुमच्या फोर्सची जी फ्रिक्वेन्सी असणार हलवण्याची ती फ्रिक्वेन्सी त्या ब्रांची त्या झाडाच्या फांदीची असणार आहे आणि म्हणजे हे जे असतात ते फोर्स्ड व्हायब्रेशन्स असतात उदाहरणार्थ या ठिकाणी स्ट्रिंग आहे आता याला एकदा तुम्ही प्लग केलं म्हणजे एकदा इथं या ठिकाणी छेडलं तुम्ही म्हणजे
डिस्टर्ब केलं त्या वायरला, ओढलं एका बाजूला आणि सोडलं, म्हणजे एकदाच तुम्ही फोर्स लावलं स्टार्टिंगला, तेव्हा ती वायर स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनी जी लेंथवर, टेन्शनवर, मास पर युनिट लेंथवर डिपेंड असेल ती व्हायब्रेट होत राहील, तेव्हा ते फ्री व्हायब्रेशन्स. पण जेव्हा हीच वायर तुम्ही एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स म्हणजे हाताने धरून ते हलवत राहिलात, व्हायब्रेट करत राहिलात, तर ते फोर्स व्हायब्रेशन, कारण तुम्ही सतत फोर्स लावता, तेव्हा त्याची जी फ्रिक्वेन्सी असेल ती फ्रिक्वेन्सी त्या वायरची नॅचरल फ्रिक्वेन्सीने ती व्हायब्रेट होणार नाही, तर तुम्ही जे पिरियॉडिक फोर्स लावणार त्या वायरवरती त्या फ्रिक्वेन्सीने ती व्हायब्रेट होईल. दुसरा याला व्हायब्रेट करण्याचा प्रकार म्हणजे एक ट्युनिंग फोर्क तुम्ही घेतला, तो रबरवर स्ट्राईक केला आणि याच्याजवळ धरला त्याचं प्रॉन्ग वायरजवळ, तर त्या ट्युनिंग फोर्कमधले व्हायब्रेशन्स याच्यामध्ये पास होतात स्ट्रिंगमध्ये, आणि ती स्ट्रिंग त्या ट्युनिंग फोर्कच्या व्हायब्रेशनने ऑसिलेट होते, स्वतःच्या फ्रिक्वेन्सीने नाही. दीज ऑसिलेशन्स आर कॉल्ड एज फोर्स्ड ऑसिलेशन्स. द ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन डिपेंड्स अपॉन डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सी ऑफ बॉडी अँड नॅचरल अँड फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स्टर्नल फोर्स ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी. आता यामध्ये काय होतं, जेव्हा ही बॉडी स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होते तेव्हा त्याचे ॲम्प्लिट्यूड किती असेल, म्हणजे किती मोठे ऑसिलेशन्स असतील, तर आपण किती मोठं फोर्स लावतो सुरुवातीला त्याच्यावर. पण जेव्हा तुम्ही फोर्स्ड व्हायब्रेशन लावता, जेव्हा हे फोर्स्ड ऑसिलेशन होतात, तेव्हा याची ॲम्प्लिट्यूड काय असेल, तर याची ॲम्प्लिट्यूड डिपेंड असते डिफरन्स बिटवीन नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट बॉडी अँड एक्स्टर्नल फोर्स. म्हणजे या वायरची नॅचरल फ्रिक्वेन्सी समजा 500 Hz आहे आणि तुम्ही पिरियॉडिक फोर्स लावता त्याची फ्रिक्वेन्सी 200 Hz आहे, दोघांमधला डिफरन्स आहे. हा डिफरन्स जेवढा जास्त असेल तेवढी त्याची ॲम्प्लिट्यूड कमी असेल, आणि तो डिफरन्स जेवढा कमी असेल तेवढी त्याची ॲम्प्लिट्यूड जास्त असेल, हे फोर्स्ड व्हायब्रेशनमध्ये घडतं. इफ द डिफरन्स इज लार्ज द ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन इज स्मॉल अँड डिफरन्स इज अ स्मॉल ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन इज लार्ज. हे एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो, यानंतर एक दोन तीन उदाहरणं आपण बघू आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की या डिफरन्सवर ॲम्प्लिट्यूड कशी डिपेंड असते. पण याचे काही उदाहरणं आपण बघूयात फोर्स्ड व्हायब्रेशनचे. एक्झाम्पल्स ऑफ फोर्स्ड व्हायब्रेशन्स आर ऑसिलेशन्स ऑफ अ पेंडुलम ऑफ अ क्लॉक निडल ऑफ स्विंग मशीन. हे पेंडुलम जेव्हा ऑसिलेट होतो तेव्हा याचे ऑसिलेशन्स हे फोर्स्ड ऑसिलेशन आहे, हे नॅचरल नाही आहे, फ्री ऑसिलेशन्स नाही आहे. कारण जेव्हा घड्याळ फिरतं, घड्याळाच्या काटे फिरण्यासाठी जे फोर्स लागतं, जे फोर्स मेकॅनिकल एनर्जी म्हणजे स्प्रिंगच्या मध्ये साठवलेली असेल किंवा सेल असतील, तर त्याच्याकडून जी एनर्जी मिळते त्या एनर्जीच्या सहाय्याने काटे फिरतात आणि त्या तिथूनच एनर्जी मिळते आणि हा पेंडुलम फिरतो. म्हणजे यांना पिरियॉडिक फोर्स मिळतं आणि जोपर्यंत सेल चालू आहेत त्यामध्ये, जोपर्यंत काटे फिरत आहेत, तोपर्यंत पेंडुलम ऑसिलेट होत राहतात आणि याची फ्रिक्वेन्सी ही तुम्ही ठरवू शकत नाही. तर ही फ्रिक्वेन्सी त्यामध्ये ऑलरेडी सेट केलेली असते त्या फोर्स्ड ऑसिलेशनची, किंवा फोर्स्ड जे पिरियॉडिक फोर्स असतं त्याची फ्रिक्वेन्सी फिक्स केलेली असते, त्याच्यानुसार फिरतं. हे फोर्स्ड ऑसिलेशनचं उदाहरण झालं. दुसरा एक निडल ऑफ स्विंग मशीन. बघा, हे शिलाई मशीन असते, याची सुईचं व्हायब्रेशन होतं, हे फोर्स्ड ऑसिलेशन आहे. कारण ह्या शिलाई मशीनच्या सुईचं ऑसिलेशन तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही या ठिकाणी पेडलवरती फोर्स लावणार, पिरियॉडिक फोर्स. आणि याची फ्रिक्वेन्सी किती असेल, किती फास्ट किंवा किती स्लो ह्या सुईचं व्हायब्रेशन होईल, तर हे तुम्ही किती फास्ट त्याच्यावरती पेडल मारता याच्यावरती, त्याच्यावरती डिपेंड आहे. काही ठिकाणी मोटर बसवलेली असते, त्याच्यावरती स्पीड कमी जास्त करता येतो. तर हे फोर्स फास्ट शिवायचं असेल तर आपल्याला फास्ट पिरियॉडिक फोर्स लावावं लागतं. हे फोर्स्ड ऑसिलेशनचं उदाहरण आहे. बघा, या ठिकाणी निडल ही अशा पद्धतीने ऑसिलेट होते, याची फ्रिक्वेन्सी जी असते ती आपण लावलेल्या पिरियॉडिक फोर्सवर, इथं पेडलवरती आपण जे फोर्स लावतो त्याच्या सहाय्याने त्याच्यावरती फ्रिक्वेन्सी ठरते. दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ फोर्स्ड ऑसिलेशन्स. तर फ्री ऑसिलेशन्स आणि फोर्स्ड ऑसिलेशनमध्ये डिफरन्स काय आहे? फ्री ऑसिलेशनमध्ये एकदाच सुरुवातीला फोर्स लावलं जातं, फोर्स्ड ऑसिलेशनमध्ये सतत फोर्स लागतं. फ्री ऑसिलेशन्समध्ये जी फ्रिक्वेन्सी असते ती नॅचरल त्या वस्तूची स्वतःची असते, फोर्स्ड ऑसिलेशनमध्ये फ्रिक्वेन्सी त्या बॉडीची स्वतःची नसते, तर आपण जे पिरियॉडिक फोर्स लावू त्याच्यानुसार ते ऑसिलेट होते. हे फोर्स्ड ऑसिलेशनचं अजून एक उदाहरण आहे की समजा झाडाच्या फांद्या आहेत, हे जर तुम्ही एकदा हाताने ओढलं सोडून दिलं तर फ्री ऑसिलेशन्स. पण समजा ही झाडाची फांदी तुम्ही सतत हलवत राहिलात, त्या फांदीला धरून तुम्ही हलवत राहिलात, तर ते फोर्स्ड ऑसिलेशन, कारण यावेळेस सतत पिरियॉडिक फोर्स तुम्ही लावणार आहात आणि यावेळेस जी फ्रिक्वेन्सी असेल तुम्ही जे फोर्स पिरियॉडिक लावणार त्याच्यावरती ती फ्रिक्वेन्सी असेल, ती फ्रिक्वेन्सी वेगळी असेल, फोर्स्ड व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी असेल, तुम्ही लावलेल्या पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी असेल. पण झाडाची फांदी एकदा ओढली आणि सोडून दिली तर त्यावेळेस जेव्हा ते ऑसिलेशन्स होतात त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती फ्रिक्वेन्सी त्या बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. हवा सुटली
किंवा झाडाच्या फांद्या अशा ऑसलेट होतात, म्हणजे हवा सुटते म्हणजे पिरियॉडिक फोर्स लागतं आणि त्याच्यामुळे हे जे व्हायब्रेशन आहे, हे जे ऑसलेशन आहे, दॅट इज कॉल्ड एज अ फोर्स्ड व्हायब्रेशन. नाव दिस ॲम्प्लिट्यूड डिपेंड्स ऑन डिफरन्स बिटवीन नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स्टर्नल पिरियॉडिक फोर्स. इथं एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. हिअर देर आर सम पेंडुलम्स अटॅच्ड टू द सेम सपोर्ट, पेंडुलम ए बी सी अँड डी. वी हॅव जस्ट सीन दॅट फ्रिक्वेन्सी ऑफ पेंडुलम डिपेंड्स ऑन लेंथ अँड ग्रॅव्हिटी. नाव ग्रॅव्हिटी इज सेम फॉर ऑल द पेंडुलम बट देअर लेंथ्स आर डिफरंट, देअर फॉर देअर नॅचरल फ्रिक्वेन्सीज आर डिफरंट. वेन सपोज दिस पेंडुलम ए इज डिस्प्लेस्ड फ्रॉम मेन पोझिशन अँड देन रिलीज्ड, इट बिगिन्स टू ऑसिलेट विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी विच डिपेंड्स अपॉन इट्स लेंथ. बट दिस एनर्जी ऑफ फर्स्ट पेंडुलम पासेस टू दीज नेक्स्ट पेंडुलम्स अँड दीज पेंडुलम्स ऑल्सो बिगिन्स टू ऑसिलेट. हिअर देअर लेंथ्स आर डिफरंट, लेंथ ऑफ ए अँड बी इज डिफरंट, लेंथ ऑफ ए अँड डी इज डिफरंट, बट हिअर यू विल सी लेंथ ऑफ ए अँड सी इज सेम. देअरफोर नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ पेंडुलम ए अँड पेंडुलम सी इज अ सेम. देअरफोर वेन एनर्जी पासेस फ्रॉम पेंडुलम ए टू बी, बी टू सी, सी टू डी, देन पेंडुलम सी ऑसिलेट्स विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड बिकॉज इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी, इट्स लेंथ बिकम्स इक्वल टू द लेंथ ऑफ दिस फर्स्ट पेंडुलम. जेव्हा तुम्ही पहिल्या पेंडुलमला ऑसिलेशन देता तेव्हा हे सगळे ऑसिलेशन बाकीच्या पेंडुलममध्ये पास होतात, पण बी आणि डी हे पेंडुलम कमी ॲम्प्लिट्यूडने ऑसिलेट होतात कारण यांची फ्रिक्वेन्सी आणि ही एची फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये फरक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की त्या बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी, ह्या बॉडीची जी नॅचरल फ्रिक्वेन्सी याच्या लेंथवर डिपेंड आहे, पण याला तुम्ही ऑसिलेट करता ह्या एच्या फ्रिक्वेन्सीनी, त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे, म्हणजे फोर्स्ड व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी वेगळी, बीची नॅचरल फ्रिक्वेन्सी वेगळी, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे, त्यामुळे बीची ॲम्प्लिट्यूड कमी. डीला पण तसंच घडतं, पण सीमध्ये काय होतं की सीची लेंथ आणि एची लेंथ सारखी आहे, म्हणजे याची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि हे ए जो फ्रिक्वेन्सी त्याच्यावर लावणार आहे, जो फोर्स लावणार आहे, त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे फोर्स्ड व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी सेम आहे, त्यामुळे सी हा जास्त ॲम्प्लिट्यूडनी ऑसिलेट होतो. दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. हे रेझोनन्सची कन्सेप्ट नीट समजण्यासाठी तुम्हाला अजून एक मी उदाहरण थोडं डिटेलमध्ये सांगतो. हे अगोदरचं तुमच्या लक्षात आलं नसेल तर, सपोज दिस इज अ स्ट्रिंग फिक्स्ड बिटवीन टू रिजिड सपोर्ट. वेन दिस वायर इज प्लक्ड इट बिगिन्स टू ऑसिलेट. इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय दिस फॉर्म्युला एन इक्वल टू वन अपॉन टू एल अंडर रूट टी अपॉन एम. जेव्हा वायरला आपण प्लग करतो आणि सोडतो तेव्हा ही वायर त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होते, फ्री ऑसिलेशन्स, फ्री व्हायब्रेशन्स, कारण तुम्ही एकदाच ओढणार आणि सोडून देणार ती वायर व्हायब्रेट होत राहणार, ऑसिलेट होत राहणार. त्याची फ्रिक्वेन्सी या फॉर्म्युल्याने दिलेली आहे, वन अपॉन टू एल अंडर रूट टी अपॉन एल, टी अपॉन एम. एल इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, त्याची लेंथ आहे, ती कॉन्स्टंट आहे, ती तुम्ही काही बदलणार नाही. टी इज द टेन्शन इन द स्ट्रिंग, ते सुद्धा कॉन्स्टंट आहे. एम इज मास पर युनिट लेंथ, ते सुद्धा कॉन्स्टंट आहे. समजा ही फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, ती त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी झाली, समजा ती 500 Hz आहे, म्हणजे या ठिकाणी काय होईल, तुम्ही जेव्हा ह्या वायरला ओढणार आणि सोडणार तेव्हा ती एका सेकंदामध्ये 500 ऑसिलेशन्स करणार, फ्री ऑसिलेशन्स, एकदाच ओढणार आणि सोडणार, ते फ्री ऑसिलेशन्स. तुम्ही ओढणार वायरला आणि सोडणार म्हणजे ते झाले फ्री ऑसिलेशन्स. पण आता तुम्हाला त्याच्यामध्ये फोर्स्ड ऑसिलेशन्स तयार करायचे आहेत, तर तुम्ही हा ट्युनिंग फोर्क घेणार. हा ट्युनिंग फोर्क आता समजा वेगळ्याच फ्रिक्वेन्सीचा आहे, 500 नाही, याची नॅचरल फ्रिक्वेन्सी 500, ती लेंथवर, टेन्शनवर, मास पर युनिट लेंथवर डिपेंड आहे, ते सगळे फॅक्टर कॉन्स्टंट आहे, त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी 500 Hz कॉन्स्टंट आहे, फ्रिक्वेन्सी 500 Hz ती कॉन्स्टंट आहे. तुम्ही वायरला प्लग केलं आणि सोडलं की ती 500 व्हायब्रेट होणार, ती झाली फ्री ऑसिलेशन्स. पण आता आपल्याला याच्यामध्ये फ्री ऑसिलेशन्स नाही करायचे, आपल्याला याच्यामध्ये फोर्स्ड ऑसिलेशन्स करायचे. त्यासाठी तुम्ही ट्युनिंग फोर्क घेतला, हा ट्युनिंग फोर्क समजा 200 Hz आहे, याची नॅचरल फ्रिक्वेन्सी 500 Hz, तुम्ही ट्युनिंग फोर्क घेतला 200 Hz. आता याच्या ह्या ट्युनिंग फोर्कमधून याच्यात व्हायब्रेशन्स कसे निर्माण करणार, तर हे स्टेम पकडायचं आणि हे प्रॉन्ग्स रबरवर स्ट्राईक करायचं जेंटली, आणि ट्युनिंग फोर्क या वायरजवळ धरायचा, किंवा खाली इथं बोर्ड असतो त्याच्यावर हे स्टेम तिथं टच करायचं, त्या बोर्डमधून, टेबल सर्फेससारखं बोर्ड असतं त्याच्यामधून ते व्हायब्रेशन्स यामध्ये पास होतात आणि ही वायर व्हायब्रेट व्हायला लागते. जोपर्यंत ट्युनिंग फोर्कचं ऑसिलेशन सुरू आहे तोपर्यंत वायरचं ऑसिलेशन सुरू आहे. आता ही वायर किती फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होणार
तर ती त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनी नाही ऑसिलेट होणार, तर ह्या ट्युनिंग फोर्सची जी फ्रिक्वेन्सी असेल त्यांनी ऑसिलेट होणार, ते झाले फोर्स ऑसिलेशन. आता याचे ॲम्प्लिट्यूड किती असेल तर आता टेबलमध्ये आपण उदाहरण बघू. ही नॅचरल फ्रिक्वेन्सी ह्या वायरची आणि फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स व्हायब्रेशन म्हणजे ट्युनिंग फोर्सची. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार समजा याची नॅचरल फ्रिक्वेन्सी 500 Hz आहे, म्हणजे याचा अर्थ काय की ह्या वायरला ओढलं आणि सोडलं की ते 500 Hz म्हणजे एका सेकंदात 500 vibrations करणार. पण आता तुम्ही फ्री नाही, त्याला ओढून सोडत नाही, तर ट्युनिंग फोर्कनी त्याच्यामध्ये व्हायब्रेशन देतो. समजा तो ट्युनिंग फोर्क आहे 350, डिफरन्स कितीचा आहे 150. आता यावेळेस समजा याचे ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन आहे असं गृहित धरा 1 mm, म्हणजे ही वायर व्हायब्रेट होताना मिडल पॉईंट 1 mm वर आणि 1 mm खाली जातो, ऑसिलेट होतो. ही झाली त्याची ॲम्प्लिट्यूड. आता सेकंड केसमध्ये तुम्ही ही लेंथ तर काही बदलणार नाही, टेन्शन नाही, मास पर युनिट लेंथ नाही, म्हणजे याची नॅचरल फ्रिक्वेन्सी 500 Hz फिक्स आहे. पण आता ट्युनिंग फोर्क तुम्ही समजा वेगळ्या फ्रिक्वेन्सीचा घेतला 400 Hz, आता डिफरन्स कितीचा 100 Hz. आता याच्यामध्ये डिफरन्स कमी झाला तेव्हा याची ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन थोडी वाढणार, ती होणार समजा 2 mm. आता थर्ड केसमध्ये तुम्ही ही फ्रिक्वेन्सी तीच ठेवली, कारण तुम्ही ही वायर तीच आहे, लेंथ तीच आहे, टेन्शन तीच आहे, मास पर युनिट लेंथ तीच आहे, पण ट्युनिंग फोर्क बदलला, तो घेतला समजा तुम्ही 450. व्हॉट इज डिफरन्स? डिफरन्स इज 50 Hz. डिफरन्स कमी झाला, ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन अगेन इन्क्रीजेस, से 3 mm. नाव इन फोर्थ केस नॅचरल फ्रिक्वेन्सी इज 500 Hz अँड सपोज फ्रिक्वेन्सी ऑफ दिस ट्युनिंग फोर्क इज ऑल्सो 500 Hz. सो व्हॉट इज डिफरन्स? डिफरन्स इज 0. इन दिस केस ॅम्प्लिट्यूड इज मॅक्झिमम, से 4 mm. देन दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स. हे जे या ठिकाणी घडलं आहे त्याला रेझोनन्स म्हणतात. ह्या वायरची नॅचरल फ्रिक्वेन्सी 500 Hz, तुम्ही ट्युनिंग फोर्क घेतला तो सुद्धा 500 Hz फोर्स्ड व्हायब्रेशन्स, हे दोघांची फ्रिक्वेन्सी इक्वल झाली, देन ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज मॅक्झिमम अँड दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. आता नेक्स्ट, दिस फ्रिक्वेन्सी इज सेम बट वी टेक अ ट्युनिंग फोर्क ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सी, से 550 Hz. व्हॉट इज डिफरन्स? डिफरन्स इज 50 Hz. कोणतं जास्त कोणतं कमी ते बघू नका, फरक कितीचा आहे 50 Hz. आता डिफरन्स वाढला परत, ॲम्प्लिट्यूड कमी होईल, से 3 mm. नेक्स्ट, दिस फ्रिक्वेन्सी इज 500, ट्युनिंग फोर्क से 600, डिफरन्स 100, ॲम्प्लिट्यूड इन्क्रीजेस बिकम्स डिक्रीजेस, ॲम्प्लिट्यूड डिक्रीजेस 2 mm. नेक्स्ट, दिस फ्रिक्वेन्सी 500 Hz, ट्युनिंग फोर्क 650, डिफरन्स 150 इन्क्रीजेस, ॲम्प्लिट्यूड डिक्रीजेस. याच्यावर एक निष्कर्ष निघतो की ह्या वायरची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि फोर्स्ड व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी याच्यामधला डिफरन्स जेवढा जास्त तेवढे ॲम्प्लिट्यूड कमी, डिफरन्स जेवढा कमी तेवढे ॲम्प्लिट्यूड जास्त, आणि डिफरन्स जेव्हा 0 होईल म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि फोर्स्ड व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी जेव्हा सेम होईल तेव्हा ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असेल, दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. सो फायनली, व्हॉट इज रेझोनन्स? इफ द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ए बॉडी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स्टर्नल पिरियॉडिक फोर्स, देन बॉडी बिगिन्स टू व्हायब्रेट विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. मग अशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. ग्राफिकली आपण जर असं दाखवलं, एक्स ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी घेतली, वाय ॲक्सिसवर ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर घेतला. इफ फ्रिक्वेन्सी एक्स्टर्नल पिरियॉडिक फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स्टर्नल पिरियॉडिक फोर्स इज इन्क्रीज्ड, ॲम्प्लिट्यूड ऑल्सो इन्क्रीजेस. ॲट वन स्टेज फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स्टर्नल पिरियॉडिक फोर्स बिकम्स इक्वल टू फ्रिक्वेन्सी, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ बॉडी, ॲम्प्लिट्यूड व्हायब्रेट्स विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. वी फर्दर इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स्टर्नल पिरियॉडिक फोर्स, बट द डिफरन्स बिटवीन एक्स्टर्नल पिरियॉडिक फोर्स फ्रिक्वेन्सी अँड नॅचरल फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, ॲम्प्लिट्यूड डिक्रीजेस. द ग्राफ ऑफ स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन अगेन्स्ट फ्रिक्वेन्सी ऑफ ड्रायव्हिंग फोर्स, फोर्स ऑफ फ्रिक्वेन्सी इज शोन इन फॉलोइंग फिगर. यावरून दिसतं आहे आपल्याला की या ठिकाणी सेंटरला तुम्हाला दिसतं आहे की इथं पीक आहे, इथं ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम आहे, कारण या पॉईंटला काय होतं,
बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि एक्स्टर्नल पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी सेम होते, ॲम्प्लिट्यूड जास्त. आता त्यानंतर काय होतं, नॅचरल फ्रिक्वेन्सी तर कॉन्स्टंट आहे, पण जेव्हा तुम्ही एक्स्टर्नल पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी वाढवत चालता तेव्हा तो डिफरन्स वाढत चालतो त्या नॅचरल फ्रिक्वेन्सीमधला आणि एक्स्टर्नल पिरियॉडिक फ्रिक्वेन्सीमधला, त्यामुळे ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत जाते आणि इकडंही तसंच घडतं. सो इन दिस वे, इन टुडेज व्हिडिओ वी हॅव सीन द कन्सेप्ट ऑफ फ्री व्हायब्रेशन्स, फोर्स्ड व्हायब्रेशन्स अँड रेझोनन्स. थँक्यू फॉर वॉचिंग.